मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार, विनोद कुमार माने माने गुरुजी. या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपली माय मराठी, आपली मराठी भाषा कोणकोणत्या ठिकाणी बोलतात. तर मित्रांनो, महाराष्ट्राव्यतिरिक्त या राज्यांमध्ये बोलली जाते मराठी भाषा. तर बघूया आपण कोणकोणती राज्यं आहेत. तर महाराष्ट्राव्यतिरिक्त कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते मराठी भाषा, ते आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षाचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 प्रयत्न केले जात होते. मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. मित्रांनो, मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, मात्र महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही मराठी बोलली जाते. मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या ज्या राज्यात झाला त्या राज्यात अजूनही मराठीच्या खुणा आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, महाराष्ट्र वगळता गोवा राज्य, दमण, दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. याबरोबर जर आपण पाहिलं तर कर्नाटकातील बिदार, गुलबर्गा, बेळगाव जिल्ह्यामध्येही मराठी ही प्रमुख भाषा आहे. त्यानंतर जर अजून आपण बघितलं तर मध्य प्रदेशामध्ये मराठी ही हिंदीनंतर बोलली जाणारी दुसरी भाषा आहे, ज्यामध्ये जबलपूर, इंदोरा, बडोदा, ग्वालेर या शहरामध्येही मराठी भाषा जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जात आहे. तर मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्र व्यतिरिक्त छत्तीसगड हे राज्य मध्य प्रदेशमध्ये यायचं नंतर याला स्वतंत्र राज्य घोषित केलं, त्यामुळे छत्तीसगडमध्ये देखील मराठी भाषा बऱ्याचपैकी बोलली जाते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मराठी भाषा जी आहे तर ती तेलंगणा राज्यातील महाराष्ट्राला लागून असलेल्या भागातही मराठी बोलली जाते. तंजावर या शहरामध्येही मराठी भाषा जी आहे तर ती या ठिकाणी बोलली जाते. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली या संदर्भाचा आपलं अभिप्राय मात्र व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.